मागील 21 दिवसांपासून सर्वच दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. याचाच फायदा घेत जालना शहरात चोरट्यांनी आपला मोर्चा बंद असलेल्या विदेशी दारूच्या दुकानाकडे वळवला आहे. चोरट्यांनी शहरात 2 दिवसात नीलक परमिट रूम व रुपम वाईन शॉप ही दुकाने फोडत तब्बल 5,08,000 विदेशी मालावर डल्ला मारलेला आहे. मागील 21 दिवसांपासून सर्वच दुकानं बंद आहेत. तळीरामांची चांगलीच पंचायत झाली. याचाच फायदा घेत शहरात चोरट्यांनी आपला मोर्चा बंद असलेल्या विदेशी दारूंच्या दुकानांकडे वळवला आहे. चोरट्यांनी शहरात 2 दिवसात नीलक परमिट रूम आणि रुपम वाईन शॉप ही दुकाने फोडत तब्बल 5,08,000 विदेशी मद्यांवर डल्ला मारला आहे. दुकानातील 3,19,500 रुपयांची लोकर रंपास केली आहे. याबाबत चंदन झीरा आणि सदरा बाजार पोलीस ठाण्यात दुकान आणि परमिट रूम मालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. दिनांक 13 रात्रीला रुपम वाईन शॉप म्हणून एक सुभाष चौकाजवळ वाईन शॉपचं दुकान आहे. ते अज्ञात चोरट्यांनी दुकान खोलून कोंडा तोंडून त्याचं दुकानात प्रवेश करून तिथल्या जवळपास 6,53,400 रुपयाचा माल गेलेला आहे. त्याच्यामध्ये दारूची किंमत जवळपास 3,38,400 रुपयाची मॅकडोनाल्ड व्हिस्की ही जो ब्रँड आहे ही दारू चोरीला गेली. चोरांचा काही तपास, काही CCTV फुटेज मिळाले त्याच्यामध्ये? CCTV फुटेजची जी केबल होती ती चोरट्यांनी कापलेली आहे. आम्ही शेजारी जे शॉप्स आहेत आता बंद आहेत, पण आम्ही त्या शॉप्सच्या CCTV फुटेज आम्ही हस्तगत करून आरोपींचा शोध घेत आहोत. सध्या हे जे वाईन शॉप आहेत आणि हॉटेल्स आहेत याच्यावर चोरांचे विशेष लक्ष आहे, तर त्या संदर्भात आपण काही हे करत आहे का? बरोबर, आमचे रात्रीचे जे नाईटचे फिक्स पॉईंट आणि चार्ली आहेत त्यांना जे आता जे महत्त्वाचे जे दुकान आहे दारूचे दुकानं आणि वाईन शॉप वगैरे अशा याच्यावर चोरट्याने आपलं लक्ष केंद्रित केल्यामुळे आमची पण जी तपास यंत्रणा आहे किंवा जे पथक आहेत त्यांना पण आम्ही अशा सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त जे दुकान बंद आहेत किराणा दुकान, दारूचे दुकान, वाईन शॉप्स वगैरे याच्यावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून नुकसान होणार नाही.